आता आपण पाहूया दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी आपण 3 कुट प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते पाहत आहोत. तर दुसरा प्रश्न आहे पहा, अनिलला अनितापेक्षा 10% गुण कमी मिळाले तर अनिताला अनिलपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थी सहज चूक करतात की त्यांना वाटते बा 10% जास्त. या ठिकाणी अनिलनं अनितापेक्षा 10% गुण कमी घेतले म्हणजेच अनिताला अनिलपेक्षा 10% गुण जास्त मिळाले असतील असं वाटते, परंतु हे गणित तसं असत नाही. तर याला कसं सोडवायचं ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला विचारले आहे पहा किती टक्के गुण जास्त मिळाले ते काढायचे आहेत. म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, टक्के जास्त गुण बरोबर. तर याच्यासाठी एक ट्रिक्स आहे मित्रांनो, 100 × 100 भागिले 100 − 100. तर हे सूत्र आपण लिहायचं आहे आणि याच्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. तर किमती ठेवूया आपण पहा 100 × 100. तर किती टक्के आहेत आपल्याला उदाहरणामध्ये अनिलला अनितापेक्षा 10% गुण कमी मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी घ्यायचं 100 × 10 · 100 म्हणजे हे 100 − 10% आहेत म्हणजे हे 10 घेतलेलं आहे आपण. आता याला आपण सोडवूया कसं होईल. हे 100 × 10 होईल 90. तर सोडवूया, हा 9 पुढचा 10 कट केला, हा 10 मधला 10 कट केला, काय राहिलं 100 · 9. तर 9 आपण काय करायचं आहे, 100 ला भागायचं आहे. तर भागाकार केल्यानं पहा भागाकार कसा येतो, 10 ला आपण 9 भागूया, हे 9 × 1 = 9 होईल. 10 तून 9 गेले म्हणजे 1 उरला, येतं 10 होतील, परत 9 × 1 = 9, 10 मधून 9 गेले म्हणजे 1 उरेल बाकीवर, आणि हा छेद जशाला तसा म्हणजेच 11.9% काय झालेलं आहे, आणि त्याला अनिलपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल, समजलं नसेल तर तुम्ही परत एकदा याला व्हिडिओला स्टॉप करून परत एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण पाहूया प्रश्न 3. तर तिसरा प्रश्न असा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, 180 किलोमीटर अंतर एका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी हाकली तर गाडीचा सरासरी वेग किती. 48 किलोमीटर, 50, 45 यापैकी नाही. तर याला कसं सोडवायचं मित्रांनो, पहिल्यांदा याला आपण करायचं आहे एकूण अंतर काढायचं आहे. पहिल्यांदा आपण एकूण अंतर आपण पाहूया की त्या चालकाने एकूण किती अंतर पार केलेलं आहे. तर एकूण अंतर बरोबर जाताना तो 180 किलोमीटर अंतर गेलेला आहे, येताना सुद्धा 180 किलोमीटर आलेला आहे, म्हणजेच 180 + 180 म्हणजे 300 किलोमीटर अंतर एवढं त्या ड्रायव्हरनं त्याची गाडी हाकलेली आहे किंवा अंतर पार केलेलं आहे. आता आपण पाहूया 360 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्या चालकाला किती वेळ लागलेला आहे. तर जाताना लागलेला वेळ काढूया आपण, जातानाचा वेळ. तर जाताना तो कसा गेलेला आहे, 180 किलोमीटर अंतर आहे जातानाचं आणि गेलेला आहे तो 60 किलोमीटर वेगानं. हा 0 कट केला म्हणजेच त्याला जाते वेळेस लागलेली आहे 6 × 6 = 18 म्हणजेच 3 तास. जातानाचा वेळ आहे 3 तास. आता काढूया आपण त्याचा येतानाचा वेळ, येताना किती वेळ लागला असेल. तर येताना सुद्धा अंतर तेच होतं 180 किलोमीटर, परंतु त्याची स्पीड येताना कमी होती, 40 होती. हा 0 कट केला, हा 0 कट केला, आपण 4 × 18 भागूया, 4 × 1 = 4, हे 4 × 16 18 तून 16 गेले, 2 राहिले, 2 ला भाग जात नाही म्हणून इथं दिला पॉईंट, 2 पुढे घेतला 0, 4 × 5 = 20 म्हणजेच त्याला येते वेळेस लागलेले आहेत 4.5 तास म्हणजेच 4.5 तास लागलेले आहेत. आता आपण करूया एकूण वेळाची बेरीज, एकूण लागलेला वेळ. एकूण वेळ बरोबर हे 3 तास + 4.5 तास बरोबर 7.5 तास म्हणजे 7.5 तास काय केलेला आहे त्याने, प्रवास केलेला आहे 360 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी. आता आपण काढूया सरासरी वेग. सरासरी वेग बरोबर अंतर भागिले लागलेला वेळ.
एकूण अंतर 360 होतं, लागलेला एकूण वेळ आहे 7.5 तास. तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण भागाकार करूया. पहा 360 ला 7.5 ने भागायचं आहे, तर भाजकामधला पॉइंट आपण पहिल्यांदा काढून टाकत असतो. पॉइंट कसा काढून टाकायचा आहे, पॉइंट आपण एका अंकाने उजवीकडे सरकवला म्हणून अंशामध्ये 1-0 द्यायचा आहे, आणि हे होतील भागिले 75. आता याला 5 ने भाग जातो कारण इथं 5 आहे, वर एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 5 ने भागूया. हे 5 एक 5 उरले 2, इथं होतील 25, 5 5 25, म्हणजे 75 ला 5 ने भागल्यानं भागाकार 15 येतो. याला भागूया 5 7 35, 1 उरला, 36 मधून 35 गेले, इथं 10 होतील, 5 2 10 आणि 5 0 0, वर आलेलं आहे 720 भागिले खाली आलेलं आहे 15. आता आपण 15 ने 720 ला भागूया, का कसं होईल, 15 एक 15, 15 चौक 60, 72 मधून 60 गेले म्हणजे 12 उरतील, 12 म्हणजे इथं झाले 120, 15 8 120, तर 720 ला आपण 15 ने भागल्यानं भागाकार आलेला आहे 48, म्हणजेच त्या चालकाचा जो सरासरी वेग आहे तो वेग आलेला आहे 48 किलोमीटर पर तास. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी 3 प्रश्न पाहिले, तुम्हाला समजलेच असतील. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.